आमच्या कार्यक्षेत्रामध्ये अंतरोळी येथे जिवाळा हे अपंगमती विकास संस्था आहे. तिथं जेव्हा आपण RT-PCR चे टेस्टिंग केले, RT-PCR चे टेस्टिंग आपण 10 तारखेपासून इथं चालू केले विद्यार्थ्यांसाठी, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला पहिले रिपोर्ट जेव्हा मिळाले 18 तारखेला, तेव्हा त्यांच्यामध्ये 6 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले होते. त्याच्यामुळे आपण सर्व संस्थेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे, त्यांच्या केअरटेकर, इथले जे शिक्षक आहेत आणि त्यांचे फॅमिली, यांच्या सगळ्यांचे टोटल 83 लोकांचे आपण सॅम्पल केले. त्याच्यामध्ये टोटल 43 विद्यार्थी आणि केअरटेकर असे सगळे मिळून 43 जणांचे सॅम्पल पॉझिटिव्ह आलेले आहेत. केअरटेकरमध्ये 4 जण केअरटेकर आहेत आणि बाकीचे 39 विद्यार्थी आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे उपचार इथेच सुरू आहेत. आणि या ठिकाणी आपले दक्षिण पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिगंबर गायकवाड सर, आपले जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतलकुमार जाधव यांची दोघांचीही भेट झालेली आहे. दोघांनीही पुढच्या उपचारासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचे ब्लड सॅम्पल्स आणि एक्सरेची सोय DHO सरांनी करून दिलेली आहे. आज नागरिकांना आव्हान आहे आमच्या अंतरोळीतलं की ह्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना आपण इथंच क्वारंटाईन केलेलं आहे. त्यांनी घाबरून जायचं कारण नाही आहे. व्यवस्थित त्यांची इथं काळजी घेतली जाते. सॅनिटायझेशन आपल्या ग्रामपंचायतीद्वारे आपण करून घेतो आहे. आणि नागरिकांनी थोडंसं सहकार्य करून ये जा करणं टाळावं थोडंसं, आणि प्रॉपर सॅनिटायझर आणि मास्कचा वापर जरूर घ्यावा. त्यांचे उपचार इथं चालू आहेत. सर्व विद्यार्थ्यांची आणि केअरटेकरची प्रकृती एक उत्तम आहे. इथे आपल्या इथं 2 आशा वर्कर आणि आमच्या आंतरोळी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वारेसिस आहेत. तसेच ह्या संस्थेचे 24 तास सेवा देण्यासाठी 1 ANM सिस्टर इथं आहेत. आपलीही व्हिजिट कंटिन्यू असते. आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर संगीता नलावडे मॅडम यांचीही व्हिजिट असते. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.